सगळं झाला चालू यांचा इथपासून खायला. ए इकडे बघू इकडे बघू सही रे. चला बापू आलाय गावाच्या टर्न पर्यंत स्वामी. ते इकडे चटकडे चल इकडे फिट खाऊ का फिट नाही तर सांगाल बिपिनदार. बिपिनदार ने सोयने गेली. फिट खा वडा भाऊ धंडा फिट खा. आता फिट तुमचा फेस करायचा इथं ना. सकाळच्या 7:30 आणि निघालोय जिमला. काल खरंच घरी लवकरच जाऊन झोपलो, जेवलो आणि तसाच पडलो जागेवरती झोपलो. आणि आता 7 वाजता उठून निघालोय जिमला. आज आहे आपला कॉल आपल्या गावातच. आपला मित्र करण उर्फ गज्जा याच्या आज गणपती बाप्पाचं आगमन आहे. गौरींच्या दिवशी त्याच्या बाप्पाचं आगमन आहे. सो त्याच्या आगमनाचा कॉल आपल्याला आहे. सो चला एक नंबर पाचशे एक रुपये तो बंबल तर बघ कपडे चढ नाही घातलं त्यांनी. तो काय अशी धमाल चालू आहे आमच्याकडे गणपतींना रोजची. चला भाई जेवून घेतोय घरातच कारण दर्शनाला जायचं आहे. पनीर बुर्जी आणि भाकर आहे. सो जेवतो आणि निघतो दर्शनाला जायचं डोंबिवलीचा आणि तिकडनं मग आल्यानंतर मग गावातला कॉल बजवायचा आहे.
सो गाइस जेवून तयारी करून निघालोय मेहुणीच्या सासरी दर्शनाला बापू आणि कोमलाय सोबत. सो पटापट आवरायला लागेल कारण की वाजलेत आता 2:15. काही पण करून 3:30 पर्यंत रिटर्न यायला लागेल कारण संध्याकाळचा पाऊल आपल्या गावातच आहे. सो धावपळ होईल थोडी. निघायचे काय दर्शनाला उठली लगेच तो एक मागे पडला आडवा. निघा 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 आणि गाडीत बसलो ते असं असतो. जागरण बिगरण काय नाही हो 2-3 वाजेपर्यंत जागरण फक्त झोपायला पाहिजे बस. रात्रीचे 10-10:30 वाजता झोपायचा. दिवसा पण मस्त 2:30 वाजता झोपायचा 4-4:30 ला उठायचा एवढीच काम आहे. तर दर्शन घेऊन निघालो रिटर्न आणि आता डायरेक्ट घरी जाणार. प्रथमेश मागे जायला सोडायला लागेल कोमिरी स्टेशनला. तिकडे लॉग नाही बनवलं मी नवीन ठिकाणी गेल्यावरती जरा लाज वाटते लॉग बनवायला. सो मुंबईला काढला बाहेर टेरेस ना टेरेस काय बोलायचा टेरेस. प्रथमेश सो गाइस खूप दिवसानंतर आम्हाला फेवरेट स्नॅक्स अप्पम आणि बाबूने घेतले. काय बाबू घेतले तू मेंदू बडा तुझा मेंदू बडा कधी होईल चटणी टाकतो मस्त. जाताना पण झोपिंग येताना पण झोपिंग काय काम धंदे नाही वाटत ना. रोज जागरण करतो ना. पोचलोय गावात आणि लागली ट्राफिक सगळे पोचले बँड वाले. गौरींचं आगमन चालू असेल पुढे कोणाचं तरी म्हणून एवढी ट्रॅफिक आहे. कधी आले तुम्ही पावजी कसं पावजी आयला सही रे बाबू ने आला का फोरला का बाबू को फ्रेंड मिल गए उसके. काय बोलतो ती पण कसे मागले बघ फीट मागले 60 रुपयात होईल का दोन्हीला होईल हा उद्या येतो घेऊन घरी झाला चालू यांचा इथपासून खायला. ए इकडे बघू इकडे बघू सही रे चला बापू आलाय गावाच्या टर्न पर्यंत स्वामी ते इकडे सटपट चल काय मला नको तुम्हीच का खा पोट भरून फीट खाऊन घ्या फीट नाही तर सांगा झुपिंदा बिपिंदा ने सोयने गेली. फीट का वडा भाव धंडा फीट का आता फीट तुमचा फेस करायचा इथं
ए बस ना राहुल ना गाईज पॅकअप झाला होता, बोंगी बिंगी सोडली होती. आपला मागचा अरुण भैया आला, तो बोलतो माझे तर वाजव अर्ध स्वतः परत बांधायला लावले. बांधा पोरा बांधा बोलायला लावलं परत तुम्ही आणि बांधायला बोललो. सो गाईज आता माझ्या घरी जात होते, पायरीतच बसलो आहे. बघा स्पीकरवर लावलाय. ए कुठे गेले बाकी? ए घशेरी घष्टी चल. गाईज झालाय पॅकअप, दोन कॉल वाजवले पोरांनी मस्त पैकी. दोन नाही तीन दादा. हा ठीक आहे, तीन कॉल झाले. तीन काय काय झालं यांचा? चहा पाणी आहे का ना काय? आता इथं तुझं इथं वाजवलं तू चाय पाणी काय घेतो ना? आणि 500 आणि 1000 ना 2000 3000 नाही पाहिजे मला. जेवढे घेशात असते बुका. हे देऊन टाकल ना तुझ्या खुशीन देऊन टाकल चहापाणी. ए सामान काढ, सामान या गाडी जाणार बघ, सामान काढ. ए शास्त्री बस अरे बाबा स्वागत सत्कार केला ना रे त्यांचा. घरी आरती आणि आता जेवणाची पंगत बसते. बिग बॉस चालू आहे. बच्चा पाटी निघलाय, हैरान केलाय. गाईज या जेवायला नाचणीची भाकर डाळ वरण म्हणजेच आपल्या अग्री भाषेत वरण भेळ बिरडा. हे काय माहिती काय बिग बॉस बघतो आणि बघतो कसं जेवतोय. जाम गोंगाट आहे घरात, जाम वैताग आले. गाईज इट्स नाव भजन टाईम. गावातील आमचं भजनी मंडळ आहे, त्यांना मी साथ देतोय कीबोर्ड वरती. कुंडलिका वरुदे
वाजले तर 12:30 भजन जस्ट आटपलंय, बसलोय पाय पसरून, भजनी मंडळ पण बसलाय, चहा नाश्ता चालू आहे. मला आता खूप झोप आली. ऍक्च्युली मला भजनात झोप आलेली 11:30-11 पण कशा तरी कंट्रोल केलंय. बघतो यांच्या बडबड चालते आणि जाऊन झोप.